भाजी आली भाजी घ्या दादा भाजी स्वस्त आहे बघा मस्त हिरवीगार गवार आहे बघा 20 रुपये पाव 20 रुपये पाव बापरे दादा किती महाग झाले सगळं पाव अहो पैसे काय झाडाला लागलेत का हो पण पाऊस नसेल तर भाज्या होणार कुठून हो म्हणून काय झालं एवढी माग आमच्या गरीबाच्या खिशाला तर परवडली पाहिजे दादा 2 रुपये तरी मिळाले पाहिजेत ना ठीक आहे असू द्या या एक अर्धा किलो गवार द्या बर कोबी कशी दिली ही कोबी 20 रुपये पाव 20 रुपये पाव बापरे आहो 20 ते पण 20 हे पण 20 लावलंय काय अहो आता मच्छी मटण झालंय स्वस्त आणि भाज्या झाल्यात ना बरं बरं आता काय इलाज नाही ठीक आहे ती 1 किलो कोबी द्या पिशवी आणली हो आणली छान 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 बघा आत्ताच फिरत होते प्लास्टिक बंदी झालीच पाहिजे तुम्ही गट्टी कशी दिली ती 10 रुपयाला येत होत काय म्हणता ती 40 रुपयाची गट्टी आहे की नाही हवी असं काय करायचं ठेव गट्टी कांदे कसे आहेत कांदे 150 रुपये किलो 150 अहो खूप पाऊस पडला ना सगळं वाहून गेलं ना दुकान काय झालं एक तर कांदे पण तसे ओलसर दिसत आहे 150 रुपये घ्यायचे तर घ्या ठीक आहे बरं सांगा किती झाले 270 270 बर उद्या येऊ दादा हो नक्की नक्की आणि अंगडी पण हो नक्की भाजी घ्या भाजी या या गाडी लांबच थांबत टोमॅटो मिरची कोथिंबीर टोमॅटो घ्या 20 रुपये पाव आणि ती गड्डी 40 रुपये टोमॅटो द्या आणि वांगी पण द्या अर्धा किलो द्या पिशवी काढा हे काय रुमालात द्यायची अहो पिशवी द्या पिशवी आहे दादा खरं तू पिशवी परत आणली वाटतं प्लास्टिकची म्हणजे घेतलेली पिशवी परत एकदा वापरलीच वाटत छान छान आताच गेला होता मोर्चा नाही पण मी बाय घेऊन आलोय ना माझ्याकडे पिशवी हीच आहे प्लास्टिकचीच आहे अरे पण ती सगळं पडेल ना खाली आम्ही नाही देऊ शकत काय होत आता प्लास्टिकची पिशवी दिली तर सरकारने तर दंड ठेवलाय आणि मग तुम्हाला पिशवी द्यायची आणि दंड पुढे भरायचा आम्ही मग आता देणार कशा कागदात देऊ शकते कागदात दिली तर मी बाय पण कसं देणार आता असं होतो एक तर पिशवी द्या नाहीतर गिराईक परत जातात मग आम्हाला काढायला लागतात कुठून तरी पिशव्या आणि पैसे द्या भाजी घ्या भाजी भाजी घ्या भाजीवाले देतात म्हणून तुम्ही रिकामी यायचंच कशाला दादा मी इकडनं चालता चालता भाजी घेऊन जाऊ बोललो ना काय झालं प्लास्टिक बंदी आहे उगाच त्यांनाही दंड आणि आपल्या भूदंड त्याही पेक्षा त्या प्लास्टिक पिशव्या तुम्ही घेऊन जाता भाजी काढून घेता आणि प्लास्टिक पिशव्या फेकून देता होतय काय तो कचरा एवढा साठलाय की सगळे गाव जणू काय त्या कचऱ्यानंच प्लास्टिकनंच वाहून चालले आणि त्याच्यामुळे काय झालंय की आज सगळीच रोगराई वाढली आता प्लास्टिक बंदी आहे तरी कापडी पिशवी वापरायला शिका या बरं आता